नमस्कार मित्रांनो, मी स्वप्निल, स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल फिरस्ती स्वप्निलमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो ब्लॉग आहे तो जरा वेगळा ब्लॉग आहे, म्हणजे ट्रॅव्हलिंगचा नसणार आहे आपला नेहमीप्रमाणे। तर आज डेली लाईफचा ब्लॉग असणार आहे, म्हणजे आज गाडी मी सर्व्हिसिंग करायला चाललो आहे। गाडीचं 10,000 किलोमीटरला 200 किलोमीटर बाकी, तर मी 200 किलोमीटर अजून पण असताना आधीच का सर्व्हिसिंग करतोय। तर मित्रांनो, त्याचं एक असं रिझन आहे की आता लॉकडाऊन वगैरे निर्बंध वगैरे पडायला लागले, त्याच्यामुळे मला घरचे घरी फोन करून बोलावे लागलेत। आणि आमच्या बारामतीला एमाचं जे शोरूम आहे एकच होतं, ते पण बंद पडले, त्याच्यामुळे गाडीची फ्री सर्व्हिसिंग काय बारामतीत होणार नाही। त्याच्यामुळे मी आता पुण्यातनंच बारामतीला जाणार आहे, गाडी सर्व्हिसिंग आता करणार आहे आणि दुपारी बारामतीला निघणार आहे। तर गाडी सर्व्हिसिंग करून दुपारी मी बॅग वगैरे भरून डायरेक्ट बारामतीला जाणार आहे। तर हा व्हिडिओ खूप म्हणजे मी बारामतीपर्यंत प्रवास दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्याबरोबरती तुम्हाला दाखवतो अजून एक रूममध्ये। तर हा एक मित्र आहे, हा आलं आहे हॅलो बाय सोलापूरवर ना, सुमित नावायचं, तर हा प्रोजेक्टसाठी आला होता, परंतु त्याचं काही काम नाही झालं, त्याच्यामुळे त्याला आता परत ड्रॉप करायचं आलो मी स्वारगेटला। पेट्रोल आणि आता आणि आपुरता आहे सुमे हे बस गाडी चल तिकडचा पाय ना, सायलेन्सरला जाऊ, सायलेन्सर सायलेन्सरला कुठला पाय अरे रेस मारेल मी पण तिकडे होती ना गाडी गाडी बंद पडली मित्रांनो त्याची। आता गाडी कलवतोय अरे पण पेट्रोल टाकावर आहे त्यात रिक्षा आली धर तुम्ही बॅग धर अरे माझ्याकडे काय काय देणार आहे धर ए ठेव तिकडे पहिला लावत रोयाची गाडी कशी तरी पेट्रोल पंप पर्यंत आणली। आता सुम्याला रोया बरोबर ती पाठवतो पुढे आणि मी जातो गाडी सर्व्हिसिंग करायला। तुम्ही भेटू परत, चला भाई, थँक्यू व्हेरी मच। तुमचा मास्क काढा, तुमचा मास्क काढा, नाही मास्क काढलं कोरोना होते।
तर मंडळी शोरूमचा झाला आहे लंच ब्रेक. तर ते जेव्हा बसले सगळे गाडी नुकतीच सर्व्हिसिंगला खाली नेऊन लावली, अजून गाडीला हात काय लावला नाही त्यांनी, त्यांचा तेवढंच लंच टाईम झाला आणि ते जेव्हा बसलेत. तर आता मी पण जरा काहीतरी खाऊन येतो. पोत्रो डेपोच्या अलीकडे एक वेळेचा गाडा भेटला मला, दुसरं माझ्यासाठी काय खायला येतं काही चांगलं भेटत नाही, जे आहे ते नॉन व्हेज आहे आणि मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. तिथं वेळेचा एक गाडा दिसला पाठीमागं, तर आता जरा तिथं वेळेचा आस्वाद घेऊयात. बाबा बेड बनवर मंडळी बेड वगैरे खाऊन झालेले. तर आता चाललोय परत शोरूमकडे, जाताना तुम्हाला दाखवतो. तर मेट्रोचं काम चाललंय वर, नाही तर रोज ट्रायल होते मेट्रोची, जवळपास अजून एक वर्ष दीड वर्षात चालू होईल मेट्रो. गाडी बेवरती घेतली तुम्हाला दाखवतो, ते जी पुढची गाडी दिसते तुम्हाला 2093 ती आपली गाडी आहे. आणि आता गाडी एक अर्ध्या पाऊन तासात सर्व्हिसिंग होईल, बेसिक सर्व्हिसिंग आहे गाडीची, दुसरं काय नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग मी इथनं रूमवर जाईल, रूमवरनं बॅग वगैरे पॅक करेल आणि तिथून पुढं मग रोहित आणि मी दोघं आम्ही बारामतीला निघेल. तर मंडळी बाईक सर्व्हिसिंग करून आता आलोय मी घरी. तर तुम्हाला आता मी माझ्या रूम दाखवतो, कारण रूमचा जी हालत आहे ती लय बेकार झाली, लय म्हणजे लय बेकार झाली. तर आता मला बॅग वगैरे पॅक करायची बारामतीला जाण्यासाठी, तुम्हाला रूम मध्ये दाखवतो आता मी. ही आहे गरीबाची रूम आपली, तुम्ही बघाल रूम परंतु बघा इथं सगळा कचरा आहे नरलो. पहिले सगळे मास्क आहेत बघा, सगळे N95 मास्क आहेत इथं. एवढे मास्क कुठून आणले? तर ते रॉय आमचा लॅबला कामाला आहे, तर ते मास्क आहेत सगळे. आता मी इथं एका जागेवर ट्रायपॉड ठेवतो, तुम्हाला दाखवतो. ही एक लॅपटॉपची बॅग आहे खालची, ही एक बॅग न्यायची. परत हे कपाट फुल भरले अख्खं, ह्या कपाटातलं जेवढं सामान दिसतं तुम्हाला सगळ्या बॅगा वगैरे सगळ्या बारामतीला घेऊन जायचं आहे. ही एक मोठी बॅग आहे, ही लॅपटॉपची बॅग आहे, ही रॉयची बॅग आहे आणि एक एवढ्या तीन चार बॅग करून आम्हाला आता दोघांना डायरेक्टली बारामतीला जायचं आहे. तर आता आम्ही बारामतीला जाता जाता एक स्टॉप करणार मध्ये ऑस्करवाडी मिसळला, कारण ती मिसळ फेमस आणि मिसळ म्हणजे आवडीचा पदार्थ. तर आता आपण डायरेक्टली ऑस्करवाडी मिसळ पाशी भेटू.
मंडळी फायनल ऑस्करवाडी मिसळला येऊन पोहोचले. आम्ही आज आलोय बोबदेव घाट मार्गे, कारण की आमचा जो मेन रूट आहे तो आहे देवे घाट मार्गे. आम्ही दर वेळेस त्याच रूटने जातो, परंतु आज जरा डिफरंट, म्हणजे मिसळ वगैरे खायचे होते त्यामुळे हे रूटने आलोय. आता मिसळचा इथला आस्वाद घेऊयात आणि थेट बारामतीला जाऊयात. आणि त्यात काय होतंय, गाडी पुढे चालली की बॅग वाऱ्याने पाठीमागे येते, वरच मोठ असल्यामुळं त्याच्यामुळं माग सरकतो मी. आणि आधी काय करायचंय, माग तर पुढे तर काय करायचं, आयो मंडळी तुमचा निरोप घेतो मी. आता आपण थेट बारामतीत भेटू.